कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते। मात्र यंदा दोन उपमुख्यमंत्री कार्यरत असल्याने मंदिर समितीपुढे कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी बोलवायचं असा पेच निर्माण झालेला आहे। दरम्यान विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करावी अशी मागणी जामखेड तालुक्यातल्या मराठा क्रांती मोर्चाने मंदिर समिती आणि सरकारकडे केली आहे। भुसावळ तहसील कार्यालयामध्ये कुणबी जातीची नोंद असलेले जन्म आणि मृत्यू अभिलेख शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। सन 1930 पासूनच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते। तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून हे काम सध्या सुरू आहे। जळगावातल्या तहसील कार्यालयामध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे। या कार्यालयात 1948 पूर्वीचं रेकॉर्ड तर 1948 ते 1968 दरम्यानचे अभिलेख तपासले जात आहेत। कुणबी जातीच्या नोंदी तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आतापर्यंतच्या 1 लाखांहून अधिक अभिलेखांची तपासणी करण्यात आलेली आहे। 3000हून जास्त कुणबी जातीच्या नोंदी आढळल्याची माहिती तहसीलदारांनी दिलेली आहे। ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतलेली आहे। यावेळेला नवी मुंबई परिसरातील पाणी टंचाई, घाणीचं साम्राज्य, अतिक्रमण यासह अन्य नागरी सुविधांची वानवा याबाबत त्यांनी गाऱ्हाणं मांडलंय। नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यास प्राधान्य न दिल्यास पुढच्या बैठकीमध्ये पालिका मुख्यालयाला येऊन घेराव घालू असा इशाराही त्यांनी दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झालेली आहे। कर्मचारी संघटना आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सरसकट 6000 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे। एसटीच्या 90000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरसकट 6000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय झाल्याची माहिती कर्मचारी संघटनांनी दिलेली आहे। हिंगोलीच्या वसमत नगर परिषद कार्यालयावर महिलांनी पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढलाय। शहरपेठ भागात तत्काळ पाणीपुरवठा करण्याची मागणी या महिलांनी केलेली आहे। यावेळेला नगर परिषदेच्या विरोधात या संतप्त महिलांनी चांगलीच घोषणाबाजी देखील केली आहे। मराठवाड्यामध्ये सध्या 120 टँकर्सनं पाणीपुरवठा करावा लागतोय। आगामी काळात ही संख्या वाढण्याची चिन्ह आहेत। विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विभागातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत पाणी आणि चारा टंचाईचा आढावा घेतलाय। तसंच आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। मुंबईतल्या सिलिंगवरच्या टोलनाक्यावर एक मोठा अपघात झालाय। वरळीहून वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कार टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडकली आहे। यात 6 गाड्या एकमेकांवर आदळल्यात। या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झाले। इनोव्हा चालकाला सुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे। आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोव्हा जप्त करण्यात आलेली आहे। राज्य सरकारनं 75% कमी पाऊस झालेल्या 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे। दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सगळ्या सवलती या महसुली मंडळांमध्ये लागू होतील। मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी ही घोषणा केली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। जिल्ह्यातली थंडी गायब झालेली आहे। पुण्यामध्ये पुढचे 2 दिवस दुपारनंतर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि रिमझिम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। शहापूरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या। मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचलंय। शहरातल्या काही भागांमधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला होता। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे काही दुर्घटना झालेल्या आहेत। पिसवली परिसरामध्ये भलं मोठं झाड 8 ते 10 घरांवर कोसळलंय। या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेले आहेत। त्याचबरोबर बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरचे पत्रे इतर घरांवर पडल्यानं सुद्धा नुकसान झालंय। यातले काही पत्रे हे विद्युत वाहिनीवर पडल्यानं पिसवली परिसरातला वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता। पुणे बंगळुरू महामार्गावरच्या कराडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। दिवाळीच्या सलग सुट्ट्या आल्यानं गावी परतणाऱ्या अनेक प्रवाशांना कराडजवळच्या उड्डाण पुलाच्या कामामुळे ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागलंय। संबंधित कंत्राटदार कंपनीकडनं कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यानं वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा दररोज धुरकं आणि प्रदूषणाचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र कायम आहे।
या वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याने हैराण असलेल्या रहिवाशांची संख्या देखील वाढती आहे। नवी मुंबई महानगरपालिका तसंच प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पाहणीमध्ये वाशी आणि कोपर खैरणेच्या वेशीवर असलेल्या कोपरी भागातल्या प्रदूषणाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। सततच्या वातावरण बदलामुळे खोल समुद्रातली मासळी आता तळाला जाऊ लागलेली आहे, त्यामुळे मासळीची आवक घटण्याची शक्यता आहे आणि यामुळेच आता मासळीच्या दरातही वाढ होऊ लागलेली आहे, त्यामुळे ऐन दिवाळीत खवय्यांसोबतच मच्छीमार सुद्धा आर्थिक संकटात सापडलेत। या स्थितीमध्ये मासेमारीसाठी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने मच्छीमारांचं आर्थिक नुकसान होत आहे। गो तस्करांनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या मनोरमध्ये घडलेली आहे। चहाडे नाका इथं गो तस्करांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अंगावर इनोवा गाडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय, मात्र यावेळेला त्यांची गाडी बॅरिकेड्सना धडकून अपघात झाला। या अपघातानंतर सुद्धा आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करत पळ काढण्याचा प्रयत्न केला। यावेळेला दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जेजुरीमधल्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी 13 नोव्हेंबरला वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। 13 नोव्हेंबरला पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत पुणे ते पंढरपूर आणि पुणे ते बारामती या मार्गावरची वाहतूक बंद करून अन्य पर्यायी मार्गानं वळवली जाणार आहे। पुणे महानगरपालिकेनं महावितरणसह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाअंतर्गत येणाऱ्या निमसरकारी कंपन्यांकडनं आकारण्यात येणाऱ्या रस्ते खुदाई शुल्कामध्ये वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे। अत्यावश्यक वीज यंत्रणेच्या पायाभूत सुविधांसाठी पालिकेनं खुदाई शुल्क वाढवल्यास वीज ग्राहकांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे। राज्य सरकारची मान्यता नसताना सुद्धा पुण्यातल्या हवेली तालुक्यातल्या 15 अनधिकृत शाळा सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे। सरकारच्या नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणं, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक आणि युडायस क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचंही दिसून आलेलं आहे। या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसंच मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। देशातल्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत। सोयाबीनला प्रतिक्विंटल 4,500 ते 4,700 रुपयांचा दर मिळतोय, तर बाजारातील सोयाबीनची आवक चांगली आहे आणि मिल्सना गरजेपुरता माल मिळतोय असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। बाजार समित्यांमधली कापसाची आवक स्थिर दिसतीये। कापसाला सध्या 6,600 ते 7,300 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। कापसाच्या दरांमध्ये आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तुरीचे दर गेल्या 2 दिवसांपासून स्थिरावलेले होते। सणांमुळे सध्या तुरीला चांगली मागणी आहे, पण सरकारच्या दबावामुळे दर काहीसे स्थिरावल्याचं दिसतंय। देशातल्या बाजारांमध्ये तुरीला प्रतिक्विंटल सरासरी 11,000 ते 12,000 दरम्यानचा दर मिळतोय। येत्या काळात तुरीचे दर आणखी वाढू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। टोमॅटोच्या दरांमध्ये सध्या चढ उतार सुरू आहे। टोमॅटोची आवक काही बाजारांमध्ये स्थिर आहे, मात्र काही ठिकाणी ती घटली आहे, पण दर पातळीत सुद्धा मोठी तफावत दिसतीये। टोमॅटोला काही बाजारांमध्ये सरासरी 700 ते 900 रुपये दर मिळतोय, तर काही बाजारांमध्ये 1,000 ते 1,200 रुपयांचा दर मिळतोय। सणांमुळे गव्हाच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। गव्हाच्या दरांमध्ये क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे। गव्हाला 2,800 ते 3,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। गव्हाचं उत्पादन यंदा देखील कमीच राहण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे गव्हाचे दर तेजीत राहू शकतात असा अभ्यासकांचा अंदाज आहे। दिवाळीची साफसफाई करत असताना बाल्कनीतनं पडून कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू झालाय। रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये या दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आलेली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभाग ऍक्शन मोडवर आलेला आहे। नियमाहून जास्त भाडं घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई केली जाते। अतिरिक्त प्रवाशांसोबतच नियमबाह्य पद्धतीनं सामानाची वाहतूक करणाऱ्या 11 खाजगी बसेसवर सुद्धा कारवाई झाली आहे। खाजगी बसेसची तपासणी नियुक्त कर्मचाऱ्यांकडनं केली जाते। मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना एमएमआरडीएनं दिवाळीची भेट दिली आहे। मेट्रो 2A आणि 7 वरनं आता शेवटची मेट्रो रात्री 10:30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्यानं हा निर्णय घेतला आहे।
बुलढाण्यामध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जेलभरो आंदोलन केलंय। किमान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। धुळ्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने कुटुंब मोर्चा काढलाय। मोर्चात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कोळी समाजाकडून धुळे ते मुंबई संघर्ष यात्रा काढली जाणार आहे। जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंदोलन करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने संघर्ष यात्रा काढली जाणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये भाजपकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आलेली आहेत। महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर त्यांची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। नवी मुंबईतल्या सारसोळे सेक्टर 6 मधल्या रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढलाय। परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। या संदर्भात आयुक्तांच्या दालनामध्ये शिरून आंदोलकांनी त्यांना जाब विचारला। अकोल्यामध्ये आमदार अमोल मिटकरींनी ओपन थिएटर चौकामध्ये महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केलंय। सणासुदीच्या काळामध्ये किरकोळ विक्रेते आणि फेरीवाल्यांना पर्यायी जागेऐवजी नेहमीच्या ठिकाणी बाजारपेठेत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। जळगावातल्या पारोळ्यात शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं हिरापूर ग्रामपंचायतीसमोर उपोषण करत तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। सांगलीमधल्या जत तालुक्यामध्ये पाणी संघर्ष समितीनं रास्ता रोको केलाय। जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। मराठा आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांनी एकदिवसीय उपोषण केलंय। नांदेडच्या खुपसरवाडीमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये सहभागी होत मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवलाय। हिंगोलीमधल्या औंढा नागनाथमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। नांदेडच्या बिलोलीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून उपोषण सुरू आहे। घरभाडे भत्ता भविष्य निर्वाह निधी अशा विविध प्रश्नांसाठी हे आंदोलन सुरू आहे। जळगावात भाजप महिला आघाडीकडून नितीश कुमार यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत। नितीश कुमारांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। सांगलीमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत 10 लाख कागदपत्रांची तपासणी झालेली आहे। 2211 कुणबी अभिलेख आतापर्यंत सापडलेले आहेत। धुळ्यामध्ये मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 8,29,000 पुराव्यांची तपासणी झालेली आहे। त्यामध्ये 31,453 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। यंदा कार्तिकीची महापूजा नेमकं कोण करणार हा पेच मंदिर समितीसमोर कायम आहे। अशातच ही महापूजा मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह तिरुमला तिरुपती इथं दर्शनासाठी पोहोचलेत। यावेळेला प्रथमच त्यांनी तिरुचनूर इथं श्री पद्मावती देवीचं दर्शन घेतलं। यावेळेला मंदिर व्यवस्थापनानं मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला। बदलापूरसह कल्याणमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ उडालेली होती। पावसामुळे वालधुनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील झाली। नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसल्यानंतर वातावरणात गारवाही निर्माण झाला होता। याचा थेट परिणाम काही ठिकाणी वाहतुकीवर सुद्धा झाला। इंदापूरमधल्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। कांदलगाव सरडेवाडीसह आसपासच्या भागामध्ये पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सोलापूरमधल्या विविध भागातही पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे। सोलापूरमधल्या अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसानं दमदार जोर धरलेला आहे।
अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे। ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांना याचा थेट फायदा होईल, मात्र डाळिंब फळबागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईमधील हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांमध्ये श्वसनासंबंधीच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे। मुंबईच्या जेजे हॉस्पिटलने ही रुग्णवाढ लक्षात घेत श्वसनासंबंधीच्या रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या विशेष ओपीडीमध्ये सध्या 20 बेड्स राखीव आहेत। कल्याणमधल्या दुर्गाळी किल्ल्याची जागा नावावर करण्यासाठी एका भामट्यानं खोटी कागदपत्रं सादर केली आहेत। या संदर्भातली माहिती मिळताच तहसीलदार कार्यालयानं पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी आरोपी सुयश शिर्के याला अटक केली आहे आणि अधिक तपास सुरू आहे। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदारांनी त्यांची भेट घेतलेली आहे। 2022-23 सप्टेंबरमधल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। दरम्यान अग्रिम पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे। पंचवीस